औरंगाबाद नगर महामार्गावर एका खासगी बसनं दुचाकीला धडक दिली. झालेल्या या अपघातामध्ये दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. औरंगाबाद नगर महामार्गावर सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शहरातून वाळूज औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या आणि कामगारांची ने आण करणाऱ्या एका खासगी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नसल्याचं सांगण्यात आलं. सिडको N7 मधील आंबेडकर नगर येथील रहिवासी नागेश शिवाजी 32 आणि अमोल चांडू जांभाडे हे दोघे दुचाकी क्रमांक MH 20 DQ 93 69 या गाडीवर बसून गंगापूरकडे जात होते. दरम्यान सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला वाळूज औद्योगिक वसाहतीत भरधावपणे येणाऱ्या खासगी शहर बसनं क्रमांक MH 20 DD 0592 चालकानं आपल्या ताब्यातील वाहन भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघे जण जखमी झाले असून पोलिसांनी खासगी बस ताब्यात घेतली आहे. मात्र या प्रकरणी उशिरापर्यंत MIDC पोलीस ठाण्यात कुठली